हत्तीसारखं भक्कम दार, त्या दारावर टोकेरी खिळ्यांचे अलंकार, वरून कोसळणाऱ्या पाऊस धारा, या धारा अंगावर झेलत आपल्या आईला हाक मारणारे दोन चिमुकले आणि या चिमुकल्यांची वाट पाहत दारा आड बसलेली ती विद्रूप म्हातारी. हे वर्णन ऐकलं तरी तुंबाड सिनेमातला तो अवाढव्य वाडा डोळ्यासमोर उभा राहतो आणि या वाड्याचं दर्शन घडताच प्रेक्षकांच्या मनात चर्र होऊन जातो. दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांचा तुंबाड सिनेमा सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. 2018 एका अर्थाने बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेला हा सिनेमा आता 7 दिवसातच विक्रमी कमाई करतोय आणि याचं संपूर्ण श्रेय जातं तुंबाड सिनेमाच्या भव्य दिव्यतेला. तुंबाडमधील अनेक महत्वाचे पैलू हे लोकांना आजही सिनेमागृहाकडे खेचून आणतात आणि त्यातलाच एक महत्वाचा पैलू म्हणजे तुंबाडचा हा अवाढव्य आणि भयंकर वाटणारा वाडा. हा वाडा नेमका आहे कुठे, हा सेट आहे की खरा वाडा आहे, या वाड्याचं बांधकाम कुणी केलंय, या वाड्याचा इतिहास काय, या सगळ्या मुद्द्यांवर आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला अत्यंत महत्वपूर्ण आणि रंजक माहिती देणार आहे. नमस्कार, मी सिद्धी, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह. सुरुवात करूया तुंबाडमध्ये दिसणारा हा वाडा नेमका आहे कुठे हे जाणून घेण्यापासून. तर मंडळी, तुंबाडमध्ये जो हा वाडा दाखवण्यात आलेला आहे तो पुण्यापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या सासवड येथे. पुरंदरे वाडा अशी या वाड्याची ओळख आहे. खरं तर सासवड या शहराचा जो इतिहास आहे तो अनेक शतकं मागे जातो, मात्र तरीही 17व्या शतकात मराठा साम्राज्यामध्ये खऱ्या अर्थाने या शहराला एक ओळख आणि महत्व प्राप्त झालं होतं. बाळाजी विश्वनाथ भट यांची पेशवे म्हणून नियुक्ती झाल्यानंतर साताऱ्याचे छत्रपती शाहू महाराज यांनी हे शहर पेशव्यांच्या हाती सुपूर्त केलं आणि याच कालावधीमध्ये या शहरामध्ये अनेक वास्तू विकसित करण्यात आल्या. त्यातलीच एक वास्तू म्हणजे हा पुरंदरे वाडा. खरं तर आपल्याला मराठाकालीन शहर रचना समजून घ्यायची असेल तर सासवड या शहराचा अभ्यास हा अत्यंत महत्वपूर्ण ठरतो, कारण साताऱ्याच्या करा नदीच्या काठावर असलेल्या सासवड या शहरामध्येच मराठाकालीन शहर रचनेच्या नियमांचं अनुसरण करून अनेक वास्तू विकसित करण्यात आल्या. इतकंच नाही तर सुरुवातीला जेव्हा या क्षेत्राचा विकास सुरू झाला तेव्हा छोटे छोटे समूह आणि या समूहांमधून पेठा आणि हळूहळू हे एकूण क्षेत्र विकसित करण्यात आलं होतं. सासवड हे शहर कधी काळी मोगल साम्राज्याच्या हातात होतं तर कधी काळी यावर मराठ्यांचं वर्चस्व होतं, त्यामुळे सासवड या शहराला प्रचंड मोठा आणि महत्वाचा असा मध्ययुगीन इतिहास सुद्धा लाभलेला आहे. आता आपण या पुरंदरे वाड्याची भव्यता जाणून घेऊया. तर मंडळी, मुळातच सासवड येथे पुरंदरे यांचे 2 वाडे आहेत. यातला जो मुख्य वाडा होता तो शनिवार वाड्याची हुबेहूब प्रतिकृती आहे. मात्र असं असलं तरी शनिवार वाड्याचं बांधकाम होण्याच्या 20 वर्षांआधी अंबाजीपंत पुरंदरे यांनी हा मुख्य वाडा उभारला होता. साधारण 4 एकर क्षेत्रामध्ये 7 चौकी पद्धतीने हा वाडा उभारण्यात आलाय. याचं स्वरूप हे भुईकोट वास्तूच्या स्वरूपातलं आहे आणि हा वाडा 4 मजली असून याला चिरेबंद तटबंदी सुद्धा उभारण्यात आलेली आहे. करा नदीच्या काठावरती खडकाळ प्रदेश निवडून या भव्य दिव्य वाड्याची उभारणी करण्यात आली आहे आणि याच्या भव्यतेची अनुभूती ही त्याच्या 25 फूट उंच प्रवेशद्वाराच्या समोर उभं राहिल्यावर निश्चितच कुणालाही येऊ शकते. या प्रवेशद्वारावरती असलेलं नक्षीकाम हे अत्यंत मोहक आहे आणि आतमध्ये ठिकठिकाणी असलेली तटबंदी, बुरुज, सज्जे हे तत्कालीन स्थापत्य शैलीची साक्ष देणार आहे. तटबंदीच्या आतमध्ये असणारा हा मुख्य वाडा आता सध्या भग्न स्थितीमध्ये. या तटबंदीच्या भिंतीला लागूनच श्री गणेशाचं एक मंदिर आहे. या मंदिरामधली मूर्ती ही द्विभुज स्वरूपातली आहे. मंडळी, आपल्याला माहितीये का, हा वाडा जेव्हा सगळ्यात आधी बांधण्यात आला होता त्यावेळी तब्बल 50,000 रुपयांचा बांधकाम खर्च या वाड्याच्या बांधकामासाठी लागला होता. या वाड्याला लागूनच बाजूलाच एक दुसरा वाडा सुद्धा आहे आणि या वाड्याला सुद्धा एक भव्य दिव्य अत्यंत अवाढव्य अशा स्वरूपाचं प्रवेशद्वार आहे. नगरखाना, भव्य वाडा आणि त्याचं भव्य प्रवेशद्वार, त्यावरील नक्षी, हे सगळे पैलू या दुसऱ्या वाड्याच्या बाबतही दिसून येतात. दुसरा वाडा सुद्धा आता भग्न अवस्थेत आहे, मात्र या दोन्ही वाड्यांचे हे भग्न अवशेष त्याच्या गतवैभवाची, त्याच्या अस्तित्वाची साक्ष देतात. सध्या पुरंदरे वाड्याची अवस्था बिकट आहे. तटबंदीच्या आतमधली वास्तू ही दिवसेंदिवस ढासळत चाललेली आहे आणि त्यामुळे सध्या हा वाडा पाहण्यासाठी पर्यटकांना खुला नाही. यामुळेच या वाड्याचं संवर्धन करण्याची जी गरज आहे ती देखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तुंबाड सिनेमाच्या माध्यमातून आपल्या समोर आलेल्या या पुरंदरे वाड्याचा इतिहास या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही केला.
याविषयीची माहिती आपल्याला जर आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. तसंच इतिहासामध्ये रुची असणाऱ्या आपल्या मित्रांसह कुटुंबासह हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा. आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्हला आवर्जून सबस्क्राईब करा. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.